याबद्दल परिवाराचा एक सदस्य राहता मी सर्वांचं प्रति स्वागत करतो आणि अशा कार्यक्रमाचं प्रस्ताव करण्यासाठी आमचे मित्र सहकारी पत्रिका नाट्यचे संचालक आदरणीय व्यंग गंधर्वार सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी म्हणून प्रस्ताव करा। संजीवनी सकाळ परिवार सेवा गौरवस्थान सोहळ्याच्या या अतिशय मंगल प्रसंगी स्वराज्याच्या चरणी स्वराज्य संस्थापक माता जिजाऊ ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे अखंड महाराष्ट्राची ओळख सबंध जगाला झाली असे राजेशिव छत्रपती जिच्या कुशीतून मी लहानाचा मोठा झालो आणि अशा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळं सहकार्यामुळं ज्यांच्या शिक्षणाच्या मेहनतीमुळं त्यांच्या मार्गदर्शनामुळं जिच्या माझी प्रेरणा आहे जो माझा विचार आहे जिच्या प्रेरणेतून मी घडत आहे अशी माझी आई या प्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे या मुखेड शहराला नव्हे संबंध देशामध्ये आपल्या मुखेडचं नाव ज्यांच्यामुळं ज्यांच्या धार्मिक कार्यामुळं होत आहे असे डॉक्टर गणाचार्य विरूपाक्ष महाराज आमचे दुसरे या ठिकाणी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्यांच्या शुभहस्ते आज हा कार्यक्रम संपन्न होणार होता असे डॉक्टर तुषारजी राठोड या ठिकाणी आमचे माझे मोठे बंधू जे आमच्या कुटुंबात लहानाचे मोठे झाले असे माधवला साठे आम्ही कधी आमच्या कुटुंबाचा वेगळा असा आम्ही कुठं समजलो नाही आणि या ठिकाणी ज्या मंदिरामध्ये या ठिकाणी संजीवनी सकाळचे संस्थापक ज्यांनी आता आमचे ज्येष्ठ बंधू ज्यांच्या शंकरराव रेड्डी सर प्राध्यापक प्राचार्य माननीय अग्नावे सर आजच्या बडोदा तालुक्या ग्रामीण भागाचं नाव जगाच्या नकाशावर कोणाच्या भगिनी आमच्या भाग्यश्रीताई जाधव कोविड काळामध्ये असंख्य रुग्णांना जीवदान देणारे आमचे डॉक्टर पत्तेवार सर नूतनच ज्यांची निवड झाली पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी पदी आमचे माझे सहकारी मी कंधारमध्ये सुद्धा सरांसोबत काम केलेलं आहे त्यांनीच मला केंद्रप्रमुखाचा पदभार आणि केंद्रप्रमुख कसं असावा याचं सखोल मार्गदर्शन केलेले आणि आजही गट शिक्षण अधिकारी पदावर असूनसुद्धा त्यांच्यातला गुरुजी आजही जिवंत आहे। आजही सकाळी त्यांच्या घरी 7 वाजता 6 वाजता मुलं जातात 7-6 ते 8 पर्यंत सर क्लास घेतात शिष्यवर्तीचा नवोदयचा आणि नंतर आपल्या ड्युटीला जॉईन होतात असे आदर्श व्यक्तिमत्व आमचे श्री व्यंकटरावजी माकणे सर। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य आमच्या ताई साठेताई ज्यांच्या अपार मेहनतीतून या ठिकाणी माधवांनाला माहीत आहे ज्यांच्या अफाट मेहनतीपुढे म्हणतात ना प्रयत्नाचे कण वाळू रगडता तेलही गळी म्हणजे वाळू जरी आपण रगडलं तर तेल निघू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण ज्यांच्या प्रत्येक घामातून प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठता हे ओतून ओतपोत वाहते आणि ज्यांच्यामुळं मी घडलो असे आमचे माझे वडील माझे श्रद्धास्थान माझे बाबा या ठिकाणी ज्यांच्या सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी आपण विविध संघटनांमध्ये विविध पक्षांमध्ये विविध क्षेत्रावर काम करतो पण ते करत असताना आपण समाजाच्या घटकाचा आपण काही ते देणं लागतो आणि सामाजिक बांधिलकीसुद्धा कोविड काळामध्ये गरजूंना लॉकडाऊन होतं घराच्या बाहेर तुम्ही आम्ही निघालो नाही असंख्य हजारो कुटुंब त्या आपल्या इकडं
वस्तीमध्ये या गोडाऊनच्या बाजूला अनेक पालीमध्ये राहणारी भटक्या जमातीची लोकं होती. बसस्टँडला वावरणारी गरीब लोकं राहायची, पण त्यांना अन्न मिळायचं नाही, त्यांना कपडे मिळायचं नाही, पाणी मिळायचं नाही. अशा अनेक माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक जाणीव असलेल्या आपल्या बांधवांना जमा करून त्या गोरगरिबांना दररोजचं अन्न पुरवठा, निवारा, गोळ्या, औषध, दवाखाना, मग ते आपल्या गावातून असेल, जिल्ह्यातून असेल किंवा राज्यातून असेल, अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांनी सामाजिक काम, आपल्या तालुक्याचं नाव ज्यांना ओळख करून दिलं, असे आमचे शेखर पाटील, त्यांना आपण आज या समाजसेवक या नावानं पुरस्कारानं आपण सन्मानित केलेलं आहे. असे शेखर पाटील या संजीवनी सकाळचे अध्यक्ष माननीय मुटकुलवार सर, दिनकर सर, आत्ता ज्यांनी सूत्र संचलन केलेलं आहे सुंदर, सामाजिक कामाबरोबरच शैक्षणिक काम, व्यापार व सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे ज्येष्ठ स्नेही मार्गदर्शक माननीय नरसिंहजी सोनटक्के सर, महावीरांना या ठिकाणी खरंच म्हणजे आपल्याला एखाद्या घरामध्ये दोन चार माणसं राहिली तरीसुद्धा आपल्याला खूप अवघड जाते. आजच्या काळात तर खूप अवघड झालं आहे, मोबाईलचं युग आलेलं आहे, माणसं समोर बसूनसुद्धा मोबाईलवर समोरच्या माणसाला बोलत नाही आहेत, परंतु आपण मोबाईलवर जास्त चॅटिंग चालू असते. अशाही परिस्थितीमध्ये आज आमचं 100 माणसाचं कुटुंब आहे संजीव सकाळ परिवार, आणि हे संजीवनी सकाळ परिवार 100 माणसाचं कुटुंब चालवण्याचं कार्य हे नेहमी अविरत चालू आहे. 2016 हे कुटुंब एकत्र आलेलं आहे, ते सुखात असेल दुखात असेल सामाजिक उपक्रम आहेत. आम्ही 2 ट्रॅव्हल्स बांधून, सरांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितलेलं आहे, 2 ट्रॅव्हल्स बांधून सगळे विथ कुटुंब फॅमिली लहान लेकरापासून आम्ही पूर्ण गणपतीपुळे, अकलूज, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र फिरून आलो, आणि एक वेगळा अनुभव आम्हाला मिळाला. एकत्र सुखादुखामधल्या गोष्टी आम्ही शेअर केलोत. म्हणतात ना, आपण अनेक सुविचार आपण व्हॉट्सअपवर आजकाल बरेच ऐकतो. ज्यांना जास्त मित्र आहे त्याचं आयुष्य अधिक आनंदी आहे, ज्यांच्याकडे घरामध्ये जास्त व्यक्ती आहेत त्यांचं आरोग्य चांगलं आहे. म्हणून मोठ्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व तेवढ्याच मोठ्या मनानं करावं लागतं. म्हणून या संजीवनी सकाळच्या परिवाराच्या या अतिशय चांगल्या उपक्रमामध्ये मलासुद्धा माझ्या आईच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त सहभागी होता आलं, त्याबद्दल मी व्यक्तिशः या संजीवनी परिवाराचं मी अत्यंत हृदयपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि आपण सर्व मान्यवरांनी या संजीवनी सकाळ परिवाराच्या सेवागौरव पुरस्काराच्या निमित्तानं, सेवागौरव हा कोणाचा होतो, ज्यांचं कार्य अतुलनीय आहे मग ते क्षेत्र कोणतंही असो, कारण तो करण्याचा मानस ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ती आपण जपत असतो. आणि ते जपण्याचं काम, अण्णा तुम्ही राज्याला काम करता, महाराज देशभरामध्ये काम करतात, परंतु निश्चित मला अभिमान आहे की मुखेड एवढी सांस्कृतिक जोपासना निश्चित महाराष्ट्रात कुठल्या तालुक्याला होत असेल, कुठल्या गावात होत असेल. कारण आम्ही सुद्धा, मी नांदेड जिल्ह्यावर जरी काम करत असलो तर संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये छोटे मोठे कार्यकर्ते आहेत, शिक्षक. मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करतो, परंतु संबंध जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ताई आपल्या मुखेड एवढी सांस्कृतिक वैचारिक जी जडणघडण आहे ती जडणघडण फक्त मुखेडमध्ये होते. म्हणूनच या मुखेडच्या मातीमधून या ठिकाणी माधवांना साठेसारखे नेते तयार होतात, आमच्या भाग्यश्री ताईसारखे ऑलिम्पिक खेळाडू तयार होऊ शकते, आमच्या डॉक्टर साहेबासारखे समाजसेवक होऊ शकतात, शेखर पाटलांसारखा अविरत काम करणारा माणूस या ठिकाणी होऊ शकतात. म्हणून देशाला नव्हे आपल्या सगळ्या, आणि हे काम अविरत चालू असते. मला पुरस्कार मिळाला काय, मला सन्मान मिळाला का नाही मिळाला का याचा कोणी विचार करत नाही, म्हणून सतत आपण काम करत असतो, म्हणून त्याचं फळ हे आपल्याला मिळत आहे. आणि आपल्या सर्वांचा आदेश आदर्श आपण जे विचारपीठावर व्यासपीठावर जे मान्यवर आहेत ते आम्हा सगळ्यांचे तुम्ही आदर्श आहात. तुमच्या या पावलावर पाऊल, तुमच्या पाठीमागं तुमच्याकडून जे काही काम होत आहे त्याचा आदर्श घेऊन आम्ही चालण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू, एवढंच या प्रसंगी प्रास्ताविकेमध्ये व्यक्त करतो. आणि या पुढेही या संजीवनी सकाळ परिवाराला आपला मार्गदर्शन
आवश्यक आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करून मी आपलं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.